आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे शिवभक्तांचा आणि अर्थातच आपल्या सगळ्यांचा आवडता दिवस म्हणजे महाशिवरात्र आता जवळच आलेले आहे अठरा फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी ही महाशिवरात्र आलेली आहे याच महाशिवरात्री दिवशी काही दुर्मिळ योग आलेले आहेत जसं की सर्वार्थ शनी प्रदोष कारण शनिवारी ही शिवरात्र आलेली आहे तर या दिवशी काही असे दुर्मिळ योग आलेले आहेत आणि या दिवशी आपल्याला काही असे उपाय असं काही महादेवांची सेवा करायची आहेत की ज्यामुळे आपल्याला याचं फळ निश्चित आणि निश्चितच मिळेल तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की या दिवशी म्हणजेच महाशिवरात्री दिवशी आपल्याला शंकर भगवानांचं पूजन कसं करायचं आहे बघा महाशिवरात्री दिवशी जे कोणी असं भगवान शिवशंभूंचं पूजन करेल त्याला नक्कीच नक्कीच इच्छित कार्यामध्ये यश हे मिळतंच मिळतं त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेल की महाशिवरात्री दिवशी तुम्ही अशी पूजा जरूर आणि जरूर मांडावी याचं नक्कीच तुम्हाला खूप छान असं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही या महाशिवरात्री दिवशी आपल्याला शिवशंभूंसाठी जमतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत कारण या सेवा जर तुम्ही महाशिवरात्री दिवशी कराल तर त्या व्यर्थ जात नाहीत तुम्हाला इच्छित फळं मिळण्यासाठी किंवा इच्छित मनोकामना तुमची पूर्ण होण्यासाठी खूप खूप लाभदायी ठरतात सगळ्यात आधी आपण बघूयात की शिवशंभूंची महाशिवरात्री दिवशीची पूजा कशी मांडायची ते सगळ्यात आधी म्हणजे एखादा चौरंग घ्यायचा त्याच्यावरती पांढरं शुभ्र वस्त्र अंतरायचं पांढरा रंग शिवशंभूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे शिवशंभूंची पूजा ही नेहमी पांढऱ्या स्वच्छ अशा वस्त्रावरती मांडायची दीप प्रज्वलित करायचा आहे सर्वात आधी आणि अशी कलश स्थापना करायची आहे कलश घ्यायचा तांब्याचा स्वच्छ पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे अक्षता टाकायच्या आहेत असेल तर गंगाजल थोडंसं टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि त्यावरती पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं ठेवायची आणि नारळ आपल्याला वरती ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पूजेच्या सुरुवातीला मंगल कलश स्थापन करून घ्यायचं आहे मंगल कलश म्हणजे आपलं जे कार्य आहे ते सिद्धीस जाण्यासाठी मंगलमय पार पडण्यासाठी आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो मंगल कलश म्हणजे साक्षात गणपती बाप्पांचंच सा रूप असतं त्याचबरोबर तुमच्याकडे असा शिवलीलामृत कथासारचा ग्रंथ असेल तर त्या ग्रंथाची देखील अशी पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे ग्रंथाला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या आधीच तो घेऊन ठेवा म्हणजे महाशिवरात्रीला तुम्हाला तो वाचता येईल त्याचं वाचन पठन करता येईल आता सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे त्यासाठी गणपती बाप्पांना पंचामृताने किंवा दुधाने स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्या कारण कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांचंच आधी पूजन करावं लागतं अशा प्रकारे पंचामृताने स्वच्छ पाण्याने स्नान घे घातल्यानंतर तांदळाची छोटीशी राशी करायची त्यावरती हळद कुंकू व्हायचं आणि गणपती बाप्पांची स्थापना करायची गणपती बाप्पांना चंदन कुंकू अष्टगंध लावून घ्यायचं त्याचबरोबर गणपती बाप्पांना देखी वस्त्र देखील अर्पण करायचं वस्त्र अतिशय प्रिय आहे त्यांना त्यामुळे कापसाचं किंवा धाग्याचं वस्त्र तुम्ही अर्पण करू शकता लाल फूल पानाचा विडा आणि त्यावरती खोबरं ठेवायला कधीच विसरायचं नाही कारण गणपती बाप्पांना ते फार प्रिय आहे आता आपल्याला शिवशंभोंची जी पिंड असते किंवा शिवलिंग असतं ते घ्यायचं आहे त्यावरती सुरुवातीला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे नंतर पंचामृताने अभिषेक घालवून घ्यायचा आहे पंचामृत म्हणजे दुधामध्ये मध साखर तूप दही एवढ्या पाच गोष्टी असतात पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आणि त्यानंतर कच्च्या दुधाने भगवान शिवशंभोच्या पिंडीला अभिषेक घालायचा आहे लक्षात घ्या हे जे दूध वापरतो आपण ते कच्चंच वापरायचं आहे शिवशंभोंना हा कच्च्या दुधाचाच अभिषेक आवडत असतो तापवून घेतलेलं दूध दुधाचा अभिषेक घालायचा नाही त्याचबरोबर गरम दूध किंवा गरम पाण्याचा देखील शिवशंभूंना अभिषेक घालू नका कारण जेव्हा आपण थंड वस्तू किंवा थंड गोष्टी शिवपिंडीवर अर्पण करतो तेव्हा शिवशंभूंचं जे मस्तक असतं ते शीतल होण्यासाठी मदत होते म्हणून आपण थंड गोष्टींचा वापर शिवशंभूंच्या अभिषेकासाठी करत असतो आता आपल्याला चंदनाचा असा टिळा लावून घ्यायचा आहे शिवपिंडीला कारण चंदन अतिशय प्रिय आहे शिवशंभूंना ते देखील थंडच असतं त्यामुळे आपण चंदनाचा वापर जरूर करा पूजेमध्ये त्याचबरोबर ही पूजा कोणत्या वेळेत करायची हे देखील मी ही पूजा झाल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्याचबरोबर भस्म आपल्याला शिवपिंडीला लावून घ्यायचं आहे भस्म देखील अतिशय प्रिय आहे शिवशंभूंना त्यामुळे भस्म हे वापरायचंच वापरायचं त्याचबरोबर अष्टगंध लावून घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला पांढरी फुलं भगवान शिव शंभू शंकरांना अर्पण करायची आहेत पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत त्यांना त्यामुळे पांढरी फुलं ही खूपच महत्त्वाची आहेत महाशिवरात्रीला अशी पांढरी फुलं वाहण्याचं देखील खूपच महत्त्व आहे त्यामुळे या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला त्याचं पालन करायचं आहे आणि अशीच पूजा तुम्हाला महाशिवरात्री दिवशी करायची आहे आता आपण वस्त्र वा व्हायचं आहे शिवशंभू शंकरांना धाग्याचं वस्त्र असेल तरी चालेल आणि सगळ्यात शेवटी आता आपण शिवपिंडीवरती बेलपत्र वाहणार आहोत बघा बेलपत्र हे नेहमी असं उलटं जे असतं ते व्हायचं म्हणजे पालथं करून व्हायचं ज्या त्याच्या शिरा असतात त्या वर आल्या पाहिजेत आणि गुळगुळीत मऊ भाग शिवपिंडीला स्पर्श झाला पाहिजे बघा बेलपत्राने देखील शिवशंभूंचं जे मस्तक आहे ते शांत किंवा शीतल होण्यास मदत होते म्हणून या दिवशी बेलपत्र तुम्ही आवर्जून व्हायचं आहे बेलपत्र हे अशी गोष्ट आहे की शिवशंभू शंकर याने खुश होतातच होतात आणि तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण होते आणि होतेच तर या दिवशी बघा महाशिवरात्र रात्री दिवशी तुम्हाला अशा पद्धतीने पूजन करायचं आहे आणि तुम्हाला शिवलीलामृताचं पठण या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर शिवशंभूंची आरती तुम्हाला म्हणायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे फळ म्हणून त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे यावर्षी बघा दोन हजार तेवीसला अठरा फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी महाशिवरात्री आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वार्थ या यावर्षी जुळून आलेला आहे अठरा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनटांनी ते एकोणीस फेब्रुवारीच्या सूर्योदयापर्यंत सर्वार्थ योग आहे अठरा फेब्रुवारीला तुम्हाला पाच वाजून बेचाळीस मिनटांनंतर असं शिवशंभोंचं पूजन करायचं आहे या सर सर्वार्थ सिद्धियोगामध्ये तुम्ही शिवशंभूंची उपासना करू शकता आराधना करू शकता त्यांना अभिषेक करू शकता त्यांचं नामस्मरण करू शकता आणि अशा या सर्वार्थ सिद्धियोगामध्ये जर तुम्ही शिवशंभूंचं असं नामस्मरण किंवा उपासना केली तर ते तुमचं जे इच्छित कार्य आहे ते पूर्ण होण्यास नक्कीच मदत होते त्याचबरोबर माघवद्य चतुर्दशीचा प्रारंभ देखील अठरा फेब्रुवारीला रात्री आठ वाजून तीन मिनिटांनी सुरू होऊन त्याची समाप्ती एकोणीस फेब्रुवारीला पहाटे त्याचबरोबर अठरा फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत निश्चित काल आहे आता बघा काळ म्हणजे काय ते सांगते सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या शिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते याला निश्चित काळ असे म्हटले जाते आणि या निश्चित काळात प्रदोष शिवरात्री व्रत केले जाते निशितकाल सर्वात प्रभावी मानला जातो या कालामध्ये जर तुम्ही भगवान शिवशंकरांची आराधना केली उपासना केली त्यांचं नामस्मरण केलं त्यांचं जप केला त्यांचा अभिषेक केला तर हे खूप 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 पुण्यदायी असतं असं मानलं जातं तर तुम्हाला या शिवरात्रीला अशा या कालामध्ये आवर्जून शिवशंभूंची सेवा करायची आहे म्हणजे काल कोणता आहे पुन्हा सांगते मी अठरा फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटं ते एक वाजून सोळा मिनटांपर्यंत निश्चित काल आहे आणि या काळामध्ये तुम्हाला भगवान शिव शंभो शंकरांची पार्वती मातेची सेवा है। है। है करायची आहे भगवान शिव शंभू शंकरांना अभिषेक करायचा आहे शिवस्तुती वाचायची आहे शिव उपासना करायचीच आहे या दिवशी तुम्हाला दिवसभर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप सुरू ठेवायचा आहे शिवशंभोंचं नामस्मरण करायचंच आहे शिवालयामध्ये जाऊन तिथे तुम्हाला शिवशंभूंचं दर्शन हे घ्यायचंच आहे त्याचबरोबर तुम्हाला या काळामध्ये किंवा प्रदोष काळामध्ये शिवलीलामृताचं पठन करायचं आहे पूर्ण शिवलीलामृताचं जरी पठन करणं जमलं नाही तर अकरावा अध्याय तरी तुम्हाला महाशिवरात्री दिवशी आवर्जून वाचायचा आहे कारण शिवशंभो आपले इतके भोळे आहेत की जर तुम्ही त्यांची अशी उपासना केली तर ते लगेचच आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात आणि त्यांना हवी हो ती त्यांची जी मनोकामना आहे ती पूर्ण करतात त्यामुळे तुम्ही नक्कीच महाशिवरात्रीचा दिवस जो आहे तो वाया घालवू नका होईल जमेल तेवढी सेवा नक्की तुम्ही शिवशंभो शंकरांची करा तर या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे सांगायचं होतं की पूजा कशी करायची त्याचबरोबर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शिवशंभूंच्या उपासनेसाठी वापरायच्या आहेत त्याचा योग्य काळ काय आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे ज्या कोणाला तुमच्या मैत्रिणींना किंवा ताईदादांना ही माहिती माहीत नसेल तर त्यांनाही ही, ही माहिती कळेल आणि हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच युजफुल ठरेल आणि त्यांनाही काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यातून त्यांना मार्ग सापडेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये